नमस्कार, या नवी व्हिडिओमधून पुण्यातप सर्वांचं स्वागत करतो. तर बा, बालकांचे हक्क व सुरक्षितता या ऑनलाईन प्रशिक्षणासाठी आपल्या सर्वांना सहभागासाठी म्हणजे नोंदणीसाठी पा एक पूर्वचाचणी सोडवायची आहे. आता ती पूर्वचाचणी सोडवण्यासाठी जर तुम्ही अध्ययन अध्यापनाच्या साप्ताहिक अहवालासाठी ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर तुम्ही या ठिकाणी पा लॉग इन करून तुम्ही ती पूर्वचाचणी सोडवू शकता. जर तुम्ही अध्ययन अध्यापनाच्या साप्ताहिक अहवालासाठी रजिस्ट्रेशन केलेलं नसेल तर यासाठी तुम्हाला पा आधी रजिस्टर याच्यावरती पा जावं लागेल. रजिस्टर याच्यावरती केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी पा रजिस्ट्रेशन विषयी जी संपूर्ण माहिती आहे, संपूर्ण फॉर्म आहे, तो फिलअप करावा लागेल. आणि फॉर्म फिलअप केल्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन पूर्ण होईल. आणि त्याच्यानंतर ज्यांनी ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलेलं आहे तर त्यांनी लॉग इन याच्यावरती पण क्लिक करायचं आहे. आणि ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं नसेल त्यांनी रजिस्ट्रेशन करून या ठिकाणी पा त्यांचा आय डी क्रिएट करून या ठिकाणी पण लॉग इन करायचं आहे. लॉग इन याच्यावरती पण क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे या ठिकाणी एक लॉग इनचं पेज ओपन होईल. या ठिकाणी तुम्ही रजिस्ट्रेशनसाठी वापरलेला मोबाईल नंबर इंटर करायचा आहे. त्याच्यानंतर खाली तुम्ही जो पासवर्ड टाकलेला तो पासवर्ड या ठिकाणी टाकून लॉग इन करायचं आहे. पण लॉग इन याच्यावरती पण क्लिक केल्याबरोबर तुमचे एक पूर्व चाचणी पा ओपन होते, बालकांचे हक्क व सुरक्षितता ऑनलाईन प्रशिक्षण पूर्व चाचणी. तर पा अशा प्रकारे ही एक पूर्व चाचणी आहे. याच्यामध्ये एकूण 10 प्रश्न या ठिकाणी पा समाविष्ट आहे. तर पा हे 10 प्रश्न तुम्हाला या ठिकाणी टिक करायचे आहेत. बरोबर उत्तरासमोर टिक करा आणि त्याच्यानंतर पा या ठिकाणी सबमिट वरती पा क्लिक करायचं आहे. तर पा त्याआधी बऱ्याच जणांना लॉग इन करताना अडचणी येऊ शकतात. या ठिकाणी लॉग इनवरती जर तुम्ही क्लिक केलं तर सर्व्हिस नॉट अवेलेबल अशा प्रकारे मेसेज तुम्हाला दिसेल. तर यासाठी तुम्ही पुन्हा ट्राय करायचं आहे. 2-3 वेळा ट्राय केल्यानंतर तुम्हाला लॉग इनचं पेज ओपन होईल. त्याच्यानंतर पा बऱ्याच शिक्षकांना जे काही पासवर्डची समस्या आहे तर ती येऊ शकते. तुमचा पासवर्ड जरी तुम्ही बरोबर टाकला तरी सुद्धा पासवर्ड नॉट मॅच अशा प्रकारे तुम्हाला जर मेसेज दिसला तर या ठिकाणी तुम्ही जे ब्राउझर आहे तर ते चेंज करायचं आहे. किंवा जर तुमच्याकडे तुम्ही मोबाईलवरती जर हे लॉग इन करत असाल तर तुम्ही लॅपटॉपवरती किंवा संगणकावरती हे लॉग इन करून पाहायचं आहे. कारण पा मोबाईलवरती बऱ्याच वेळा असे प्रॉब्लेम येत आहेत. जरी आपण पासवर्ड बरोबर टाकला तरी सुद्धा तुमचा पासवर्ड बरोबर नाही असं त्या ठिकाणी मेसेज तुम्हाला दिसतो. त्याच्यामुळे पाय हे ब्राउझर तुम्ही चेंज करून पाहायचं आहे. फायरफॉक्समध्ये तुम्ही लॉग इन करू शकता. त्याच्यामुळे तुम्हाला ही समस्या येणार नाही. तर अशा प्रकारे या ठिकाणी ज्यांना पासवर्ड संदर्भामध्ये समस्या येत आहे तर त्यांनी हा ट्राय करून पाहायचा आहे. त्याच्यानंतर तुमच्यासमोर जी काही चाचणी येईल तर ती चाचणी या ठिकाणी तुम्ही सोडवायची आहे. त्याच्यानंतर पा सबमिट याच्यावरती पा क्लिक करायचं आहे. सबमिट याच्यावरती पा क्लिक केल्याबरोबर तुम्हाला या ठिकाणी बालकांचे हक्क व सुरक्षितता ऑनलाईन प्रशिक्षण पूर्व चाचणी, तर ही चाचणी तुम्ही सोडवून या ठिकाणी तुम्ही सबमिट केल्यानंतर रजिस्ट्रेशन रिसिव्ड अशा प्रकारे तुम्हाला स्क्रीनवरती मेसेज दिसेल. याचा अर्थ तर तुम्ही या प्रशिक्षणासाठीचं जे काही रजिस्ट्रेशन आहे तर ती पूर्ण केलेलं आहे. तुम्हाला जे सहभागाचं प्रमाणपत्र आहे तर ते तुम्ही 3 दिवस प्रशिक्षणामध्ये सहभागी झाल्यानंतर तुम्हाला ते प्रमाणपत्र मिळणार आहे. तर पहिल्या ठिकाणी जर ही चाचणी तुम्ही सोडवली नाही तर तुम्ही 3 दिवस जरी तुम्ही त्या यूट्यूबवरती ऑनलाईन चाचणीमध्ये सहभागी झाला तरी सुद्धा तुम्हाला सहभागाचं प्रमाणपत्र मिळणार नाही. तर हे लक्षात ठेवायचं आहे. तर यासाठी तुम्हाला ही पूर्व चाचणी सोडवावीच लागणार आहे. तर ही पूर्व चाचणी तुम्ही आज सोडवू शकता किंवा उद्या जरी सोडवली तरी सुद्धा चालणार आहे. कारण पा सर्व्हरचे प्रॉब्लेम आहेत. त्याच्यामुळे आज दिवसभरामध्ये तुम्ही ही चाचणी कधीही सोडवू शकाल. तरच तुम्हाला या ठिकाणी या प्रशिक्षणाचं जे काही प्रमाणपत्र आहे सहभागाचं ते मिळणार आहे. तर पा अशा प्रकारे आपण या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून बालकांचे हक्क व सुरक्षितता या ऑनलाईन प्रशिक्षणाची पूर्व चाचणी कशाप्रकारे सोडवायची, त्याच्यानंतर जर तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं नसेल तर ते रजिस्ट्रेशन करून तुम्हाला ही चाचणी सोडवावी लागणार आहे. तर रजिस्ट्रेशन कशाप्रकारे करायचं तर यासाठीचा एक व्हिडिओ आपण सविस्तरपणे पा बनवलेला आहे. त्याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तो व्हिडिओ पाहून रजिस्ट्रेशनची प्रोसेस पूर्ण करू शकता. तर पाहिजे ठिकाणी व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर पा भेटूया अशाच प्रकारच्या एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमधून. तोपर्यंत धन्यवाद.